हॅलो फ्रेंड्स चला का नवे तुमा सा है। तर अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनलाही क्लिक करून घ्या तर आज इथे मी दोन टेबलस्पून बेसन घेणार आहे बेसन पीठ आणि त्यामध्ये आपण हाफ टेबल टेबलस्पून हळद घेणार आहोत टर्मरिक तर हा ज्यांची स्किनवरती खूप जास्त डार्क स्पॉट आहेत आणि खूप जास्त डल झालेली आहे स्किन त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याच्यामध्ये पुढे अजूनही काही काही मी जे सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत तर त्या पूर्ण लक्ष देऊन बघायच्या आहेत आपल्याला जेणेकरून ज्यांना अंडर आय सर्कलचाही प्रॉब्लेम असेल तोही ह्याच्यामध्ये मी सोल्युशन दिलेलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा आणि ह्यामध्ये रोज वॉटर आपल्याला इथे मिक्स करायचं आहे तर माझ्याकडे रोज वॉटरची खूप मोठी बॉटल आहे तर त्यामुळे मी ह्या छोट्या स्प्रे बॉटलमध्ये रोज वॉटर काढून घेतलेला आहे म्हणजे मला दररोज यूज करण्यासाठी हेल्पफुल होत होते तर मी रो दररोज झोपण्याच्या अगोदर रोज वॉटर जेव्हा मी फेस वॉश करते त्यानंतर मी रोज वॉटरने त्याला ॲज अ टोनर म्हणून यूज करते तर तुम्हीही करू शकता जसं की तुम्ही फेस वॉश करून आलात आणि त्यानंतर टोनर म्हणून ह्याला यूज करू शकता कुठलेही फे आपण रोज वॉटर घेऊ शकतो फक्त चांगल्या क्वालिटीचं बघून घ्या जेणेकरून स्किनला काही साईड इफेक्ट होणार नाहीत तर ह्याला आपल्याला थोडं थोडं रोज वॉटर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे त्यामुळे इथे जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे एक फेस मास्कची किंवा एक पॅक जसं आपण बनवतो त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाच मिनटं फेटून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्याला पूर्ण पाच मिनटं रेस्टलाही ठेवायचं आहे जेणेकरून हे तिन्ही छान मिक्स होईल आणि ह्याचे पूर्ण जे गुणधर्म आपल्याला हवे आहेत ते पूर्ण एकमेकांमध्ये मिक्स होऊन आपल्या चेहऱ्यालाही व्यवस्थित मिळतील तर मी ते अजून थोडंसं ह्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करत आहे मला हे थोडंसं जरा घट्ट वाटलेलं म्हणून तर तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही हे तयार करून घेऊ शकता आणि पाच मिनटं रेस्टला ठेवून द्या त्यानंतर तुम्ही पाच मिनटानंतर तुम्ही हे फेसवॉशला जायच्या अगोदर हे तुम्ही तयार करून ठेवा आणि त्यानंतर फेसवॉश करून या तोपर्यंत हे रेस्ट होईल ह्याचा पाच मिनटासाठी आणि नंतर तुम्ही हे लावू शकता व्यवस्थित आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आहे लावण्या अगोदर जेणेकरून कुठलंही स्किन इन्फेक्शन होणार नाही तर परत एकदा ज्या वेळेला लावायचं आहे त्यावेळेला मी परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी स्किनवरती अप्लाय करणार आहे जिथे पिगमेंटेशनचे डाग असतील तर हे पिगमेंटेशनच्या डागांवरतीही काम करतं आणि डार्क स्पॉट्स जे असतात पिंपल्सचे डाग जास्त करून मुलींना हा प्रॉब्लेम बघण्यात येतो तर काही मुलींना पिरियड्समध्ये किंवा पिरियड्स येण्याच्या अगोदर पिरियड्सच्या नंतर असं काही काही मुलींना प्रॉब्लेम असतो की पिंपल्स येतात तर हे त्यासाठी खूप छान हा उपाय आहे आणि आत्ता तुम्हाला वाटतं आहे की आपल्याला इथे पिंपल येणार आहे फेसवरती तर तिथे आपण हा पॅक जर दररोज लावून ठेवला तर तो पिंपलही लवकर जाईल आणि त्याचा डार्क स्पॉटही पडणार नाही जो लवकर निघून जाईल जरी पडला तरी आणि त्यानंतर आता मी इथे एक कॉटन बॉल घेतलेला आहे त्यावरती मी रोज वॉटर फील करत आहे ज्या लोकांना खूप जास्त अंडर आय सर्कल्सचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांसाठी हे मी सांगत आहे त्यांनी ह्या पॅकबरोबर इथे रोज वॉटर मी कॉटन पॅडवरती लावून घेतलेला आहे रोज वॉटर आणि त्याला व्यवस्थित असा राऊंड शेप देत आहे जेणेकरून आपल्याला हे आईजवरती ठेवता येईल अशा पद्धतीने हा पॅक सुकेपर्यंत हे रोज वॉटरच्या जे आयपॅड आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून अंडर आय सर्कलचाही प्रॉब्लेम इथे नाहीसा होणार आहे आपला आणि डोळ्यांना जो लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल बघून जो तणाव येतो डोळ्यांवरती तोही इथे खूप छान रिलीफ मिळणार आहे डोळ्यांना तर तुम्ही बघू शकता मी पंधरा मिनटानंतर इथे फेस वॉश करून घेतलेला आहे किती छान इथे आपला फ्रेश चेहरा झालेला आहे बघून घ्या किती सुंदर म्हणजे ज्यांना खूप जास्त डार्क स्पॉट आहेत त्यांना ह्याचा रिझल्ट तीन चार दिवसांमध्ये रेग्युलर जर तुम्ही केलं तर जर रेग्युलर वेळ नाही मिळाला तर तुम्ही हे आठवड्यातून तीन ते चार वेळाही करू शकता पूर्ण चेहरा क्लीन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे खूप जास्त एक महत्वाचे अजून काळजी घ्यायची आहे चेहऱ्याची की जर तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर सनस्क्रीम लावून घ्यायची आहे आणि जर कुठेही बाहेर न जाता जाणार नाही आहेत तर त्यावेळेला मी इथे हे बदाम ऑइल घेतलेलं आहे आलमंड ऑइल ज्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित आपल्याला इथे लावून एक दोन ते तीन मिनटं चेहऱ्याला छान अशी मसाज द्यायची आहे जेणेकरून ह्याला आतून रिपेअर व्हायला अजून जास्त मदत होते खूप जास्त आल्मंड ऑइल हे स्किनसाठी आणि हेअरसाठी रिपेअरिंगसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं तर तुम्हाला हवं असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मला तर ह्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे तुम्हालाही हवं असेल तर तुम्हीही ऑर्डर करू शकता चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या आणि बेलायकनवरतीही क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन येईल याला कुठलेही पैसे लागत नाहीत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा